करिश्मा टाइम्स 9 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत. बारामती तालुक्यातील सुपा या गावात हजरत खाजा शहा मंसूर हे हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक मानले जात आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून लाखोच्या संख्येने लोक या खाजा शहा मंसूर यांचे दर्शन घेण्यासाठी येतात. गेल्या 2 वर्षांपासून कोरोना महामारीच्या साथीमुळे प्रशासनाने सर्व मंदिरं बंद करण्याचे आदेश दिले होते. आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी झालेल्या बैठकीत निर्णय घेऊन 7 तारखेला नवरात्र दिवशी मंदिरं खुले करण्याचे जाहीर आवाहन केले. टाइम्स 9 मराठी न्यूजचे प्रतिनिधी गोरख सोनवणे सुपे गावात जाऊन दर्गा कमिटीचे मुख्य विश्वस्त इनुस कोतवाल यांच्याशी साधलेला एक संवाद. टाइम्स 9 मराठीतून आले. आपण आता मुख्यमंत्र्यांनी सर्व मंदिरं खुले करण्याचे आदेश दिलेले आहेत. तरी आज शहा मंसूर बाबा हे एक सुपे परगण्याचे एक मोठे देवस्थान मानले जाणार. तर आपण त्याच्याबद्दल थोडीशी माहिती देता का? शहा मंसूर दर्गा हिंदू मुस्लिम ऐक्याचे प्रतीक असलेले धार्मिक स्थळ असून गेले 7 महिने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे बंद होते. राज्य शासनाने 7/10/2021 रोजी आज गुरुवारी जे आदेश दिले त्या आदेशाचे पालन करून पहाटेचा धार्मिक विधी संपन्न करून भाविकांसाठी दर्शनासाठी खुले करण्यात त्या संदर्भातील सर्व नियमावली सदरील बोर्डवरती सगळे लावलेले आहे. सॅनिटायझरचा वापर करणे मास्क बंधनकारक. दाबाऱ्यामध्ये 5 पेक्षा जास्त गर्दी असू नये. कुठलाही गर्दीच्या कार्यक्रमाला परवानगी दर्गा कमिटीने दिलेली नसून राज्य शासनाने दिलेल्या सर्व नियमांचं पालन करण्याचे भाविकांसाठी नम्र विनंती केलेली आहे. आणि या सर्व 1954 सालापासून शहा मंसूर दर्गा वक्फ कमिटी याच्या माध्यमातून सर्व दर्गाचे व्यवस्थापन कमिटी करीत असते व भाविकांच्या सेवेसाठी सतत कमिटी हजर असते. या चॅनलने जे न्यूज दिले आहेत त्याबद्दल मी सर्व चॅनलचे व चॅनलच्या यूट्यूब वाल्यांचे गोरख यांचे अभिनंदन करीत असून सर्व भाविकांसाठी दर्शनासाठी सर्व नियमाचे पालन करून देवस्थान खुले करण्यात आलेलं आहे हे माहितीसाठी देत आहे. चालू घडामोडींचे अपडेट पाहण्यासाठी आपल्या टाइम्स 9 मराठी न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर अवश्य प्रेस करा.